पाथर्डीत गेल्या 8 ते 10 दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्याने इंदिरा नगर आणि अन्य उपनगरातील महिलांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. पाथर्डीमध्ये गेल्या 8-15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने इंदिरा नगर व अन्य उपनगरातील महिलांनी पालिका कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. शहराचा पाणी पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत आहे. शक्तीनगर, इंदिरा नगर, असरा नगर, साईनाथ नगर या भागातील रहिवाशांनी पिण्याचे पाणी, पथदिवे आणि घंटागाडी या सेवा मिळत नसल्याबद्दल पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक बजरंग घोडके, माजी उपनगर अध्यक्ष मनीषा उदमले, अल्लाबक्ष शेख, दिलीप मिसाळ, सईबाई दिनकर, सुनीता अंधाळे यांनी केलं. मोर्चा येताना दिसताच कर्मचाऱ्यांनी दरवाजा लावून घेतला, त्यामुळे महिलांनी निषेधाच्या घोषणा देत असताना उन्हाचा त्रास होऊन 2 महिलांचा रक्तदाब वाढला. पालिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, सत्ताधारी गटाचे नगरसेवक या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या इंदिरानगर येथील नागरिकांकडे लक्ष देत नाहीत. पाणी, वीज या पालिकेच्या इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत. पाण्याचे नियोजन नसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेवक बजरंग घोडके यांनी दिला. 10-10 दिवस झाले इंदिरानगर मधील नागरिकांना पाणी सुटत नाही. सगळे हातावर पोट भरणारे माणसं आहेत, गरीब असल्यामुळे त्या जनतेकडे एकूणही लक्ष देत नाही. आज रोजी आम्ही इथं आलो असतात इंदिरानगरमधील सर्व नागरिक महिला वर्ग, तर इथे एक सगळ्यात मोठी म्हणजे धिक्कारीची बाब वाटली, नाजूरानी गोष्ट वाटली की अध्यक्ष उपाध्यक्ष यांना कॉल केला असतात, एक जण नॉट रिचेबल आणि एक जण मी बाहेर गावी असे नाजूरानी उत्तर द्यायला लागले. या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जर या 2-3 दिवसात जर पाण्याचं नियोजन नाही झालं तर पालिका बंद हे आंदोलन आम्ही सर्व नागरिक पाथर्डीतील नागरिक व इंदिरानगरमधील नागरिक करणार आहोत. पालिका पाणीपट्टी नागरिकांकडून ही 1 वर्षाची घेते. ती पाणीपट्टी पण न भरण्यास कनेक्शन बंद केले जाते. यापुढील पालिका कर्मचारी नरपट्टी वसुलीला आल्यास त्यांचा वेगळ्या पद्धतीने समाचार घेतला जाईल. पहिले वर्षभर पाणी द्या, सत्ताधारी नगरसेवक भ्रष्ट आहेत अशा नगरसेवकांना निवडून न देण्याचे आवाहन नगरसेवक बजरंग घोडके यांनी केलं. पालिकेची पट्टी जे 1200 रुपये घेते ते वर्षभर पाण्यासाठी घेते. जर नागरिकांनी जर पाणीपट्टी भरली नाही तर त्यांच्या दारासमोर दपडं घेऊन मोर्चा घेऊन वसुलीसाठी जाते. आणि जर आता हे जर दपडं घेऊन मोर्चा जर आणला यांनी पुन्हा वसुलीसाठी तर यांना आम्ही चांगल्या स्वरूपात जाऊन देणार नाही. यांचे हातपाय वाकडे करून पालिकेत फेकून देऊ हे मी त्यांना डायरेक्ट आवाहन करतो. आणि जर पाणीपट्टी भरली नाही तर वर्षाचा 1200 रुपये 340 रुपये दंड लावले जातो. हे कशासाठी? तुम्ही रोज पाणी द्या, रोज तुम्हाला जनता पैसे बी देईल. यांचा मी या गोष्टी निषेध करतो आणि पालिका प्रशासनाचा धिक्कार करतो. भावी काळामध्ये गावाचा चांगला विकास करायचा असेल तर चांगले माणसं निवडून आले पाहिजे गावामध्ये. हे सगळे लबाडाची फौज तयार झालेली आहे. हे गाव जरी काय ठरलं हा ठराव घेऊन तरी गाव सुद्धा ऐकायला बसले यांच्यावर माझा आरोप आहे. यावेळी स्थानिक रहिवाशी उपनगर अध्यक्ष मनीषा उदमले आणि दिलीप मिसाळ यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही आज मोर्चे घेऊन आलो इंदिरानगरच्या वतीने पाण्यासाठी. तर आता 15-15 दिवस आम्हाला पाणी नाही. टँकर जरी चालू असेल तर पुढऱ्याच्या वार्डमध्ये जाऊ राहिले जिथं पाण्याची गरज नाही तिथं टँकर येऊ राहिलं. ते टँकर खाली सुद्धा होत नाही अशा ठिकाणी टँकर चालू आहे. काहीच्या बागेत चालले टँकर, आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. लाईटीचं नाही, आमचा मागासवर्ग एरिया असल्यामुळं लक्ष जाणून बसून देत नाही. ते नगराध्यक्षाला फोन लावले त्यांनी आले नाही, उपस्थित कुणी नव्हतं. इथं आम्ही कधी बी आलो तर कुणी आमची दखल घेत नाही. 2-2 महिने झाले आम्ही अर्ज दिलेले तरी त्याची काय दखल घेत नाही. आम्ही गरीब असल्यामुळं आमचे हाल चालू आहेत इंदिरानगरमधील. आता मतदान मागायला यायला त्यांना लाज वाटली पाहिजे. येणार तर नाहीच पण तरी येतील बिन लाज आहे. आता तर चपलं तोंड फोडू. आता तर काही केलं नाही. पुढच्या वेळेस पालिकेत आलो का आम्ही त्यांना काळे वंगण लावू आणि चपलाचे हार घालू. जर दखल नाही केली तर आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे असतील तर करा. 365 दिवसात पाणी किती वेळ दिलं? पाथर्डी शहरामध्ये डपडं वाजून तुम्ही वसुली केली. आम्ही 10 तासाचं पाणी मागायला आलो तर गेट लावून घेतलं. इथं कोणीच नगर सेवकापैकी एक बिरकला नाही. फक्त माझ्या घोडके आला तेवढा नाही. नाही एक एक टँकर वाटप केलं ज्याच्या त्याच्या वसुली. व्हॉट्सअपला फोटो येते. आज व्हॉट्सअपला अख्ख्या जगामध्ये माहिती होती. आज का नाही आलं कोणीच? आज एवढी महिला उन्हामध्ये आले. आमच्या 2 महिला चक्कर येऊन पडले. आज व्हॉट्सअप बंद पडले.
कॉम्प्लेन केला, साहेबच काम नव्हतं की इथं यायचं, धिक्कार करते मी या पालिकेचा. आंदोलकांनी यावेळी पालिकेचे सर्व कामकाज बंद पाडून कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, पाथर्डी.